दुरावस्थित असलेल्या लासू स्टेशनेतील बसस्थानकाचे लवकरच रूप पलटणार असून नवीन 6 फलटांसह बसस्थानक, नवीन इमारत, पुनर्बांधणी, सेफ्टी टँक, गटार, वाणिज्य आस्थापना, पेवर ब्लॉक आदी कामांसाठी आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुरवठ्याने तब्बल 7,50,00,000 रुपयांच्या निधीची मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मंगळवार रोजी सायंकाळी 6 सुमारास आमदार बंब यांच्याकडून देण्यात आली आहे। लासू स्टेशन ही मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी परिसरात जवळपास 70-80 खेड्यांचा नागरिकांचा नेहमी राबता असतो। या ठिकाणी गावच्या मधोमध बसस्थानक आहे। गंगापूर, वैजापूर, छत्रपती समाजनगर, वाळूज, गासगाव, डोणगाव, रायपूर, कुलताबाद तसेच पुणे, धुळे, चाळीसगाव आदी ठिकाणच्या बस प्रवाशांना घेऊन ये जा करत असतात, परंतु या बसस्थानकाची अवस्था हळूहळू लयास जात असल्याचे दिसत होते। या बसस्थानकात कुठलीही सुविधा प्रवाशांना मिळत नव्हती। यावर आमदार प्रशांत बंब यांनी शासनाकडे पाठपुरवठा करत तब्बल 7,50,00,000 रुपयांचा निधी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंजूर केला। या निधीमध्ये बसस्थानक, नवीन इमारत पुनर्बांधणी करणे, बस उभी राहण्यासाठी 6 फलाट तयार करणे, स्वच्छतागृह, RCC गटार बांधकाम करणे, संपूर्ण बसस्थानक संरक्षण भिंत बांधणे, पेवर ब्लॉक बसवणे, वाहनतळ कॉन्क्रिटीकरण करणे इत्यादी विकास कामांसाठी सदर निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली आहे।